नमस्कार मंडळी, मी सिद्धेश जगडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला वाटाडा एक ट्रॅव्हल बडी। सो आज आपण चाललेलो आहोत लोणावळा कॅम्पिंगला। लास्ट इयर पण आपण गेलेलो, तर तेव्हा मजा केलेली। आज वेगळा कॅम्पसाईट आहे, तिथे पण आपण आज मजा करणार आहोत। तर काय काय मजा करतो हे बघूया। तर तुम्ही पण माझ्यासोबत व्हिडिओमध्ये राहा आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ, आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सो मित्रांनो, आपण स्टेशनला पोहोचलेलो आहोत। आपले सगळे ऑफिसचे फ्रेंड अजून भरपूर काय काय जॉईन होणार आहेत, तुमची ओळख करून देतो। प्रफुल, अंकित, उदय, जीवन, शुभम, कौस्तुभ, राहुल भाई, भावेश भाई आहे। सो आता सगळे पूर्ण मजा करणार आहेत। अजून आपल्याला मेंबर जॉईन होणार आहेत, ते पण जॉईन झाल्यावर त्यांची पण ओळख करून देतो। सो चला, आपल्याला 12 कर्जतची ट्रेन आहे। घाई झाल्या वाजल्या, ऑफिसमध्ये 12:15 झालेत। सो पटापट धावपळ करून 3 ट्रेन पकडूया, चला। सो मित्रांनो, फायनली आपली ट्रेन आलेली आहे, हीच आपल्याला रिटर्न घेऊन जाणार आहे कर्जतला। हे आपले लक्ष्मण भाई, अक्षय सर, मगाशी ओळख करून द्यायची राहिली, आणि आपले लास्ट पिकनिकचे आपले मेन अरविंद सर, ते पण आता जॉईन झालेत। अजून नितीन भाई ते मेन जॉईन झाले आता, तर आपण एन्जॉय करूया। अजून आपले 4-5 जण जे आहे ते डोंबिवलीवरून जॉईन होणार आहे। डोंबिवली झाल्यावर मेंबर आहेत, ते आपण डायरेक्ट कर्जतला भेटू। आले 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 अंकित, विक्की आला, विक्की रोहन, आदेश, अरे वेलकम आले की ना कसली बॅग बोलायला म्हटली, गावची बॅग बोलायला चटणी नाही ना, तर बनायला पडेल। सो गाईज, फायनली आपण कर्जतला पोचलेलो आहोत। कर्जतवरून आता आपल्याला आहे लोकल, सॉरी एक्सप्रेस आहे। तर एक्सप्रेसने आपण कसं जायचं ते बघूया, आता एक्सप्रेस बघू। अरविंद सर, काय एक्साइटमेंट कशी आहे तुमची फुल? एकदम खूप मजा येते, आणि एकदम असा काहीतरी खूप दिवसानंतर आम्ही बाहेर पडलो, त्यामुळे असं वाटतं की आता कधी एकदा जाऊन आम्ही पोचलो आहे। बिझी शेड्यूलमधून आपण थोडासा वेळ स्वतःसाठी सगळ्यांनी काढला पाहिजे, आणि त्याच्यानंतरून जी एनर्जी मिळते ती आपल्याला ऑब्व्हियसली पुढच्या कामासाठी यूज होते, आणि असं वाटतं नाही की आपण किती पण वर्कलोड आहे असं काही असो। सो इट्स गुड, खूप मजा येते, आणि खरंच आता आपण अशीच मजा करूया भरपूर सारी। आता आपली मेल येईल, त्याच्यानंतर मेलने आपण प्रवास करूया, चला। तर मित्रांनो, कर्जतला आलो आणि वडापाव खाल्ल्याने असं कसं होईल, तर आम्ही आता वडापाव घेतले आहेत, मस्त 18 वडापाव फुल, आणि आता आम्ही नितीनभाई आणि आम्ही चाललेलो। नितीनभाई, कशी वाटते एक्साइटमेंट? एकदम एक्साइटेड, फुल। आता वडापाव खाऊया, आणि आपली मेल येईल 2:20 आहे, चेन्नई एक्सप्रेस आहे, तर तिच्याने पुढचा प्रवास करूया। मित्रांनो, फायनली आपण लोणावळ्याला पोहोचलो आहे। कौस्तुभाई इथे, कौस्तुभ कसा होता प्रवास? एकदम खतरनाक होता, लोकलचा स्पीड आला प्लेन मध्ये, पण एक्सपिरियन्स असल्यामुळे काय वाटलं नाही, मजा आली, मजा आली। बसला
धमाल एकदम. आता खूप एक्साइटमेंट आहे ऍक्च्युली. आता आपण फर्स्ट टाइमच असं ग्रुप कंपनी ग्रुप सोबत चाललंय तर थोडी खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप सगळ्यांमध्ये एनर्जी आहे ना, ते अजून एक्सपांड होते ती. आता कॅम्प साईडला बोलल्यावर अजून एनर्जी सारी. सो गाइस आपण आता लोणावळा स्टेशनवरून आपल्या झालं कॅम्प साईटला. तसली गाडीमध्ये अर्धे जण इथे आहेत, अर्धे जण पुढच्या गाडीत आहेत. हो मजा करूया आता, चला प्रवास करूया. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो मित्रांनो, अथक परिश्रमाने जवळजवळ एक तास गेला ट्रॅव्हलिंगमध्ये. त्याच्यानंतर आपण पावणा लेकला पोचलेलो आहोत कॅम्पसाईटला. तुम्हाला कॅम्पसाईट दाखवतो. हा इथून एंट्रन्स आहे कॅम्पसाईटचा. लाईटिंग वगैरे चालू झाली आहे, थोडं लेटच झालं. ॲक्च्युली सनसेट बघायचा होता पण नाही बघायला मला. ठीक आहे, बाकी एन्जॉय करूया आपण. डेकोरेशन, फाउंटन, इथे सर्व आपला नाश्त्याची सोय आहे. गाईज इथे नाश्त्याला सुरुवात झालेली आहे. सर्व नाश्त्यामध्ये काय काय बघूया. नाश्त्यामध्ये आपल्याला आहे काय, भेळ, चिवडा, चिवडा भेळ, चिवडा भेळ, आणि इथे आहे भजी संपली आहे. आणतात ते गाईज. इथे सर्वांनी आपापले टेबल्स पकडले. इथे टेबल टेनिस चालू आहे. विकास आणि अक्षय सरांचं टेबल टेनिस. इथे आपल्या ऑफिसचे प्रफुल शेट नेम धरलाय किती लागते बघूया. आई रा पडला खाली, अजिबात लागला नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम. सो आणि इथे नाश्ता झाला सर्वांचा. आता मेन आपली आहे क्रिकेट मॅच. सो क्रिकेट मॅच बघायला जाऊया. आणि ही आहे आपली कॅम्प साईट. वेगवेगळ्या साईडचे कॅम्प आहे इथे. हे लहान मुलांनी इथे खेळला आहे. इथे सगळं झोपाळा वगैरे आहे. इथे बाकी टायर मध्ये पण तुम्ही बसून झोपा घेऊ शकता. बाकी इथे खेळायला मस्त आहेत. एक नंबर. एक एक कुर्सी ठेवूया, एक एक कुर्सी लगा दे भाई. वो अपने आगे कुर्सी लगा दे. एक एक कुर्सी ठेव. अरे कुर्सी हे बघा, यांच्या दोघांचं काय चाललंय. हे आमचे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट. बॉक्स क्रिकेट साठी लाईन असते, आम्ही खुर्च्या लावल्यात. सो मित्रांनो, इकडची एक वेगळी मजा आहे की तुम्ही तुमचं बार्बीक्यू जे आहे ते स्वतःहून बनवू शकता. तर हे बघा, इथे आपला नितीन भाई जो आहे तो बनवतोय बार्बीक्यूचं आपलं सर्व. आणि तिथे शेगडी दिली आहे त्यांनी, ते स्वतःहून देतात. आणि ते तुम्ही बनवून तुमचे एन्जॉय करू शकता. नॉर्मली अदर कॅम्प साईड असेल तिथे स्वतः बनवून देतात, पण इथे तुम्ही एन्जॉय करू शकता बनवण्याचं जे वेगळं फिलिंग आहे ते. आणि हे बघा, इथे वेज शेगडी आहे ते, जिथे जीवन आपलं बघतोय सर्व. आणि आता आपले वेज मेंबर्स आहेत इथे सर्व. रताळी आहेत, बटाटे आहेत, पनीर आहे. मस्त एकदम. Thank you.
रायफल शूटिंग चाललंय इथे. लागला तो मित्रांनो, आपण जिथे राहिलो ते नॉर्मल आपले टेंट कॅम्प साईट होती, आणि जिथे आपला त्यांचेच अजून दोन तीन त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यातले एक प्रकार तुम्हाला दाखवतो. हे त्यांचे टेंट आहेत वेगळे, जे कपलसाठी 5000 रुपीजमध्ये आहेत. तुम्हाला आतून दाखवतो. वुडन ॲक्च्युली पूर्ण आहे कन्स्ट्रक्शन. तिथे बेड आहे, क्वीन साईजचा बेड आहे, आणि इथे वॉशरूम पण आहे, ज्याच्यामध्ये आहे बेसिन, कमोड आणि बाथटब पण याच्यामध्ये, आणि शॉवर चेअर. सो असा हा 5000 मध्ये कपलसाठी आहे टेंट, मस्त एकदम. अजून तुम्हाला दुसरा अजून एक टेंट आहे ते दाखवतो. सो मित्रांनो, हा एक अजून त्यांचा टेंट प्रकार आहे, ज्याच्यामध्ये हे तुम्हाला मिळेल 3500 मध्ये. ते झोपाळ आहे, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. प्लस तर रूम दाखवतो अजून कसं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बाथरूम फॅसिलिटी नाही आहे, बट मॅट्रिक्स आहेत, फॅनची सोय आहे, आणि वुडनचं तुमचं कन्स्ट्रक्शन आहे. छोटंसं आहे पण खूप छान आहे. हे पण तुम्ही 3500 मध्ये ट्राय करू शकता. 3500 मध्ये अजून एक हा टेंटचा प्रकार आहे, सेम आहे ॲक्च्युली, ते फक्त थोड्या वेगळ्या स्टाईलमध्ये. अजून पण हे असं कन्स्ट्रक्शन, फॅन आहे आणि बेड रेस्ट. सो मित्रांनो, असा होता आपला आजचा ओवरऑल व्हिडिओ. तर एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॅम्पसाईटची लिंक आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नक्की देईन. तर कॉस्टिंगचं म्हणणं झालं तर 950 रुपीज पर हेड. आमचा मोठा 18 जणांचा ग्रुप होता, त्याच्यामुळे 950 रुपीजला आम्हाला मिळालं. ॲक्च्युली त्यांची कॉस्टिंग 1300 रुपये. तुम्ही पण इथे येऊन बार्गेन करू शकता जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर. प्लस ट्रॅव्हलिंगचे पिकअप त्यांचा लोणावळा स्टेशन टू कॅम्पसाईटपर्यंत आहे, पण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत, जे की आम्ही 3000 रुपये पे केले एका गाडीचे, ज्याच्यामध्ये 8 जणं त्यांनी आणले आम्हाला कॅम्पसाईटपर्यंत. सो तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.